वसई विरारचा ग्रामीण भाग पूर्णपणे पाण्याखाली, आगाशी बोळीज रस्ता विवा कॉलेज नालासोपऱ्यातील सेंट्रल पार्क मधील जनजीवन विस्कळीत। चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याचा रेड अलर्ट, मुसळधार पावसाने वैनगंगा इरई वर्धा नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ। हिंगोलीच्या आसोल्यात मुसळधार पावसामुळे बंधारा फुटला, पिकांचं मोठं नुकसान, शेतजमीन खरडून निघाली। लोणावळ्यात मुसळधार पाऊस, टाटा धरण 78% भरलं, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून विसर्ग करणार। रायगडच्या वाकण ते पाली मार्गावर रस्त्याला मोठमोठ्या भेगा, वाहतूक धोकादायक। उजनी धरणात 16,000 क्युसेक न विसर्ग, 20 दिवसांपासून सुरू असलेलं दुबार पंपिंगचं काम तूर्तास स्थगित। अमरावतीतल्या चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्प 61% भरला, प्रकल्पाचे 3 दरवाजे 15 सेंटीमीटरने उघडले। उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वात कमी पाऊस, नाशिक मध्ये अजून 159 टँकरद्वारे पाणी पुरवठा। सगळं ठीक आहे ना? ही सांधेदुखी, वेरिकोज व्हेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी। नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी। धरणांमध्ये केवळ 42% पाणी साठा। कोल्हापुरात तलावाकाठी खेळणाऱ्या मुलांना सापडलं तब्बल 24 लाखांचं सोनं, गडमूड शिंगे गावात प्लास्टिकच्या पिशवीत सापडली सोन्याची नाणी। समृद्धी महामार्गाचा भरभीरती इगतपुरी नवीन टप्पा सुरू होणार, दिवाळीपूर्वी 25 किलोमीटरचा नवीन टप्पा सुरू होणार असल्याची दादा भुसेंची माहिती। उद्धव ठाकरे उद्या इरशालवाडीला भेट देणार, दुर्घटनाग्रस्त नागरिकांची विचारपूस करणार, वाडीचीही पाहणी करणार। इरशालवाडी दुर्घटनेत मृतांना मंत्रिमंडळाची श्रद्धांजली, मुख्यमंत्री आणि महाजनांच्या तत्परतेचं कौतुक, एनडीआरएफ स्थानिक प्रशासनाचेही आभार व्यक्त। बोगस शाळांवर कारवाई न केल्यानं पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत माहिती। मुंबई महापालिकेत शहर उपनगरच्या पालकमंत्र्यांना केबिन दिल्यावरून वाद, 24 तासात केबिन हटवण्याचा आदित्य ठाकरेंचा अल्टिमेटम। मणिपूरमधील महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी विधान परिषद उपसभापती नीलम गोरेंनी लिहिलं गृहमंत्री अमित शहांना पत्र, अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी। मणिपूरमधल्या महिला अत्याचाराचे लोकसभेत पडसाद, काँग्रेसनं केली चर्चेची मागणी, लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब। ज्ञानवापी मशिदी संदर्भात वाराणसीतील कोर्टाचा महत्वाचा निर्णय, ज्ञानवापी परिसरात भारतीय पुरातत्व विभागाला सर्वेक्षणाला मंजुरी। खलिस्तानी दहशतवाद्याची गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना धमकी, परदेशातून व्हिडिओ जारी करत दिली धमकी। भारतातून होणाऱ्या निर्यातीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक, 78.20% योगदान, तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर, नीती आयोगाची आकडेवारी। भारत श्रीलंके दरम्यान अनेक महत्वाचे करार, यूपीआय श्रीलंकेतही कार्यान्वित होणार, तर भारतीय रुपयाला श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय नियुक्त चलनाचा दर्जा। गोफसची विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता, गोफसचा प्रस्ताव डीजीसीएनं स्वीकारला, सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्याची अट। अभिनेता विवेक ओबेरॉयची 1.5 कोटींची फसवणूक, चित्रपट निर्मिती कंपनीतील भागीदारांनीच फसवला, गुन्हा दाखल। वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विराटची 76वी सेंचुरी, 500वा आंतरराष्ट्रीय सामना बनला अविस्मरणीय, 29वं टेस्ट शतक। विकासाचा ध्यास म्हणजे